शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे. साखर उद्योग अडचणीत असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केलेला आहे आणि ही अडचण सोडवण्याची मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केलेली आहे. साखर उद्योग या लॉकडाऊनमुळे कोरोना संकटामुळे अडचणीत आलेला आहे आणि ही अडचण सोडवण्यासाठी आर्थिक मदत केली जावी अशी मागणी शरद पवार यांनी या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे. या कोरोनामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. या इथेनॉल निर्मितीकडे लक्ष देण्याची विनंती त्यांनी या पत्रातून केलेली आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रातून त्यांनी साखर उद्योग कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेला आहे, त्यामुळे या उद्योगाकडे लक्ष देण्याची तसंच आर्थिक मदत पुरवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केल्याचं समजतं आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, शरद पवारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले, यावेळी त्यांनी साखर उद्योग अडचणीत असल्याचं म्हटलं, आणखी कोणकोणते मुद्दे त्यांनी या पत्रातून पंतप्रधानांकडे मांडले आहेत? हेमाली, गेले 3 वर्ष सलग राज्यातील साखर उद्योग आणि देशातील साखर उद्योग अडचणीत आहे आणि या साखर उद्योगावर जवळपास देशभरात 5 कोटीपेक्षा जास्त शेतकरी अवलंबून आहेत आणि साखर उद्योग अडचणीत आला तर हे शेतकरी अडचणीत येतील, त्यामुळे साखर उद्योगाला हात देण्याची गरज आहे अशी मागणी जी आहे ती शरद पवारांनी या पत्रामध्ये केलेली आहे. आपण बघितलं तर गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला होता, त्याच्यामुळे सगळा ऊस जो आहे तो खराब झाला होता, त्यामुळे साखर उद्योगाला फटका बसला होता. त्याच्या आधीच्या वर्षाचा दुष्काळ आणि आता यावर्षी कोरोनाचं संकट, या सगळ्यामुळे साखर उद्योगाला मोठा फटका बसलेला आणि त्याच्यात साखर उद्योगाला फटका बसतोय तो थेट शेतकऱ्यांना फटका बसतोय, त्यामुळे केंद्र सरकारने साखर उद्योगाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी शरद पवारांनी या पत्रात केलेली आहे. प्रामुख्याने थेट 750 रुपये ऊसाला टनामागे अनुदान द्यावं कारखान्यांना अशी प्रमुख मागणी या पत्रामध्ये आहे. त्याचबरोबर किमान आधारभूत किंमत जी आहे ती सध्या 3450 आहे, ती वाढवून 3750 करावी साखरेची किमान आधारभूत किंमत अशी सुद्धा मागणी केलेली आहे. एक्सपोर्टला चालना द्यावी, त्याचबरोबर इथेनॉलची निर्मिती वाढवण्यासाठी सुद्धा परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा या पत्रामध्ये केलेली आहे. एकूणच अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला कशा पद्धतीने हातभार देता येईल या संदर्भात उहापोह त्यांनी या सगळ्या पत्रामध्ये केलेला आहे आणि सगळ्यात प्रमुख मागणी म्हणजे साखर कारखान्यांवर जे कर्ज आहे त्या कर्जाचं 10 वर्षाकरता पुनर्गठन करावं, व्याजात सवलत द्यावी अशा सुद्धा प्रमुख मागण्या ज्या आहेत या पत्रामध्ये शरद पवारांनी केलेल्या आहेत. अडचणीत असलेल्या देशभरातील साखर कारखान्यांना अडचणीत बाहेर काढण्यासाठी ही मागणी केलेली आहे. हिमालय, यापूर्वी सुद्धा शरद पवारांनी जेव्हा जेव्हा साखर उद्योगासमोर अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत तेव्हा तेव्हा केंद्राकडे पाठपुरावा केलेला आहे, पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे, पंतप्रधानांशी चर्चा केलेली आहे. आता पुन्हा एकदा कोरोनामुळे उद्योग अडचणीच्या दिशेने जात असताना शरद पवारांनी पंतप्रधानांना पत्र लिहून या उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मागणी केलेली आहे. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.